जेव्हा मी ही छोटी खेळण्यातली कार ढकलतो तेव्हा ती पुढे जाते आणि काही वेळानं थांबते पण तुम्ही त्या गाडीच्या गतीची व्याख्या कशी करा आपल्याला गतीशी संबंधित तीन भौतिक राशींसंबंधी चर्चा करायला पाहिजे त्या म्हणजे स्थान चाल आणि बल स्थान किंवा स्थिती हे गाडीच्या ठिकाणाचे माप आहे आपण असं म्हणू शकतो की गाडीचे स्थान घरासमोर एक मीटरवर आहे तुमच्या लक्षात आलं असेल की मी तीन गोष्टींचा उपयोग केला पहिली म्हणजे घर हा संदर्भ बिंदू दुसरं म्हणजे घरापासूनचे अंतर आणि तिसरी म्हणजे त्या संदर्भ बिंदूपासूनची च्या समोर आपण या तीनपैकी एक पैलू वगळाला स्थान संदर्भ बिंदू त्या संदर्भ बिंदूपासूनची दिशा आणि अंतर आपण त्या स्थानाचे वर्णन करू शकणार नाही हे पहा मी जर यातील घर बाजूला काढले तर काय होईल तुम्हाला गाडीचं स्थान सांगता येईल का नाही घर हा आपला संदर्भ बिंदू गरजेचा आहे तो परत जागेवर ठेव अंतराचं काय मी ही गाडी इथून इथे ती अजूनही घरासमोरच आहे तिचं निश्चित स्थान सांगण्यासाठी मला अंतर सांगणं आवश्यक आहे दिशा नाही सांगितलं तर काय होईल गाडी घराच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला एक मीटर अंतरावर असू शकेल थोडक्यात तुम्हाला तीनही गोष्टी पाहिजेत स्थान हे संदर्भ बिंदूपासूनचे अंतर आणि दिशा आहे तुम्हाला कदाचित अशा भौतिक राशींबद्दल माहिती असेल ज्यांना माप परिमाण जसे की खोलीचे तापमान किंवा क्रिकेटच्या मॅचचा कालावधी किंवा तुमच्या जोड्यांचे माप पण अशा अनेक भौतिक राशी आहेत ज्यांना माप म्हणजेच परिमाण आणि दिशा दोन्ही आहे त्यांना सदिश राशी असं म्हणतात एखाद्या सदिश राशींमधील दिशा जर तुम्ही वगळली तर तुम्ही ती राशी पूर्णपणे व्यक्त करत नाही आपण स्थान हे अंतराच्या एककाने मोजतो भौतिक शास्त्रज्ञ सामान्यतः सिस्टिम्स इंटरनॅशनल किंवा मापनाची एसआय पद्धत वापरतात एसआय पद्धतीत अंतराचे एकक मीटर हे आहे जेव्हा एखादी वस्तू गतिमान असते तेव्हा त्याला वेग असतो जो शून्य नसतो वेग ही एखाद्या गतिमान वस्तूचे बदलत्या काळाबरोबर स्थान काय दराने बदलते ते दर्शवतो वेग ही सदिश राशी आहे त्याला मूल्य असते म्हणजे तुम्ही किती चालीने किती स्पीडने प्रवास करत आहात आणि तुमच्या वेगाची दिशा ही तुम्ही ज्या दिशेला चालला आहे ती दिशा होय रोहित हा जमिनीवर उभा आहे आता त्याचा वेग शून्य आहे तो तुमच्या डाव्या बाजूला वेग धारण करणार आहे आता तो डावीकडे जात आहे आणि त्याचा वेग अंदाजे पंधरा सेंटीमीटर प्रति सेकंद डाव्या दिशेला असा आहे तो या वेगापेक्षा वेगळा आहे आता तो तुमच्या उजव्या दिशेला पंधरा सेंटीमीटर प्रतिसेकंद या वेगानं जातोय हा वेगळा वेग आहे जरी त्याची चाल समान असली तरीही ज्याला या ठिकाणी आपण चाल म्हणतो आणि दिशा आहे ज्या दिशेला तो जातो आहे ती दिशा आणि जर त्याचा वेग निश्चित करताना तुम्ही या दोन्ही गोष्टी सांगितल्या नाहीत तर तुम्ही किती महत्वाची माहिती वगळली आहे असे होईल तुम्ही त्याच्या वेगाची पूर्ण माहिती सांगितली नाहीये आपण वेग हा प्रतिसेकंद कापलेले अंतर या एककात मोजतो वेगाचे एसआय एकक मीटर प्रतिसेकंद असे आहे सारांश आपण स्थान चाल आणि वेग यांची चर्चा केली स्थान हे संदर्भ बिंदूपासूनचे अंतर आणि दिशा आहे चाल म्हणजे एका वस्तूने एक एकक काळात कापलेले अंतर आहे आणि वेग म्हणजे वस्तूने एका विशिष्ट दिशेने एक एकक काळात कापलेले अंतर आहे आव्हान तुमच्या भ्रमणध्वनीमधील टायमरच्या सहाय्याने तुमच्या रोजच्या व्यवहारातील वस्तूंची चाल आणि वेग काढा उदाहरणार्थ सायकल कार ट्रेन